असं आज आपण इथे चांगल्या वास्तूमध्ये आलेलो आहात. या खात्याचा राज्यमंत्री म्हणून गेली 5 वर्ष मला काम करण्याचा अनुभव मिळाला. मार्गदर्शनामध्ये मी सभागृहात मांडली आणि जवळपास 64 कायदे आम्ही रिपील केले जे अनेक वर्षापासून प्रतीक्षित होते. चॅरिटीमध्ये तर आमूलाग्र बदल आम्ही केले की ज्याच्यासाठी कुठेही वाद नसताना कोणी कंटेस्टंट नसताना ती खटले PTRमध्ये नाव उघडण्यासाठी वर्षवर्ष चालायचे. त्याच्यासाठी प्रोव्हिजन केली की 3 महिन्याच्या आतमध्ये अनकंटेस्टेड असतील तर डीम त्याला आपण मान्यता द्यायला पाहिजे. ह्यासुद्धा निर्णय आणि अनेक असे कायदे आहेत, अनेक गोष्टी आपण तिथे केलेल्या आहेत. मला आपला अधिक वेळ घ्यायचा नाही, पण हे सगळं करत असताना जेव्हा मी इथे यायचो तेव्हा मनाला असं वाटायचं की आपण मूर्तीची पूजा करतो आणि व्यवस्थेमध्ये केवळ एकाच अधिकाऱ्याने अधिकाऱ्याला आपण मूर्तीची उपमा दिली आहे, ती म्हणजे न्यायमूर्ती. कलेक्टरला आपण कलेक्टर मूर्ती म्हणत नाही किंवा मंत्र्याला सुद्धा त्याच्या मागे मूर्ती लावत नाही. मूर्तीची आपण उपासना करतो, मूर्तीवरती श्रद्धेने आपण अलोट गर्दी करत 15 लाख भाविक भक्त आज आषाढी एकादशीला तिथे जातात. तेव्हा अशी मूर्ती जेव्हा एखाद्या देवालयात असते तिथं आपण नतमस्तक होतो. अशी मूर्ती जर एखाद्या न्यायालयात बसली तर तिथे सुद्धा तशी व्यवस्था असायला पाहिजे. यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मनापासूनचे गेली 4-5 वर्षात प्रयत्न केलेले आहेत. मला आनंद होतो हे सांगताना की जवळपास 107 न्यायालयीन इमारतींना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे. 92 इमारती आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. निवासस्थाने सुद्धा आपण तितक्याच 95 निवासस्थानांची आपण पूर्तता केलेली आहे. 1735 कोटी रुपयाची मान्यता आपण दिलेली आहे, त्यातले 700 कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनात आपण याच्यासाठी खर्चसुद्धा केलेले आहे. मी आपला जास्तीचा वेळ न घेताना एवढं नक्की म्हणेन